अम्बासरी पुलिस और साइबर विभाग ने एक बड़ी कामगिरी की है। पूरे देश में एटीएम से धोखाधड़ी करने वाली 3 आरोपियों को प्रयागराज से गिरफ्तार किया है। अम्बासरी पुलिस थाना क्षेत्र में एक धोखाधड़ी का मामला सामने आया है, जिसमें आरोपी ने एक ज्येष्ठ नागरिक के साथ 90,000 रुपए की धोखाधड़ी की है। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी ज्येष्ठ नागरिक रवि नगर के SBI के ATM में गए। वहां उन्हें एक व्यक्ति मिला, उसने उन्हें कहा कि ATM से बराबर पैसे नहीं निकल रहे हैं। इसी कारण आरोपी ने फिरियादी की मदद की और उनका पिन कोड देख लिया। पैसे निकालकर फिरियादी घर पहुंचे। कुछ समय बाद उनके मोबाइल पर बारी बारी से पैसे निकालने के मैसेज आए। ऐसे करके 90,000 रुपए आरोपी ने उनके अकाउंट से निकाल दिए। फिरियादी को पता चला और उन्होंने तुरंत ही अम्बासरी थाना पहुंचकर शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलते ही अम्बासरी थाना की एक टीम और साइबर पुलिस की एक टीम घटनास्थल पर पहुंची। पुलिस ने घटनास्थल की जांच की और CCTV कैमरे चेक किए। उसमें उन्हें एक कार और टोपी पहने व्यक्ति दिखाई दिया। पुलिस ने गाड़ी नंबर से रजिस्टर मोबाइल नंबर लिया और उसके लोकेशन से प्रयागराज से आरोपी सैयद कमलाउद्दीन खान, आलोक कुमार गौतम और मोहम्मद करीम मोहम्मद नसीब को गिरफ्तार किया है। इस मामले का मुख्य आरोपी अभी भी फरार है। यह आरोपी अपना मकसद पूरा करने के लिए महिला और ज्येष्ठ नागरिकों को टारगेट करते थे। उन्होंने अभी तक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान और हरियाणा में ऐसे धोखाधड़ी की है। पुलिस ने आरोपियों के पास से 2 कार, 4 मोबाइल और 117 ATM कार्ड बरामद किए हैं। पुलिस को आशंका है कि आरोपियों ने 40 से 50 लाख रुपए की धोखाधड़ी की होगी। आगे की जांच पुलिस करी है। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये अमरावती रोड रविनगर या ठिकाणी दिनांक 16/8/2024 रोजी सकाळी 7:15 सुमारास एक ACC कंपनीमधील रिटायर कर्मचारी आहेत। त्यांचं वय 72 वर्ष, पांडुरंग नारायण कुर्वे। ते पैसे काढण्यासाठी SBI ATM गेले असता त्यांना एक इसम त्यांच्या मागून आला आणि ATM कुछ पैसा बराबर निकलता नाही, आप ट्राय करके देखो असं म्हणून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ गेला आणि पैसे निघत नाही पिन टाकायला लावली आणि त्यांनी मागून ती पिन बघितली आणि त्याला थांबायला लावून परत ATM पैसे काढण्याच्या ह्याच्याने त्यांनी कार्ड एक्सचेंज केले आणि तिथून निघून गेले। सदरच्या फिर्यादी हे घरी गेल्यानंतर त्यांना एक 15 मिनिटांनंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला, त्याच्यामध्ये 20,000 रुपयाचे 4 ट्रान्झॅक्शन आणि 10,000 रुपयाचे असे 90,000 रुपये त्यांच्या ATM अकाउंटमधून काढल्याचा मेसेज आला। त्यांना त्याबद्दल असं कळलं की बाबा की मी तर कुठलंही ट्रान्झॅक्शन न केलं आहे, परंतु कोणीतरी अज्ञात या व्यक्तीने माझ्या ATM कार्डच्या मार्फतीने पैसे काढले आहेत। त्यानुसार ते तात्काळ पोलीस स्टेशनला आले। आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 530/2024 3/18/4 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि आमच्या DB पथकाचे अंमलदार, त्याचबरोबर माझे सायबर टीमचे PSI नवनाथ इसाय यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील आजूबाजूचे कॅमेरे, ATM कार्डचे फुटेज चेक केले असता आम्हाला एक संशयित वाहन त्या ठिकाणी दिसले। त्याच्यामध्ये एक कॅप घातलेला व्यक्ती दिसला। त्या कॅमेऱ्याच्या आधारे आमच्या टीमने त्यांना फॉलो केला आणि त्या गाडीचा नंबर आम्हाला मिळाला। त्या नंबरच्या आधारे आमच्या टीमने जे नंबर मोबाईल नंबर रजिस्टर होते त्या नंबरमधून त्या नागपूरमध्ये ॲक्टिव एक नंबर मिळाला, त्या नंबरला आम्ही फॉलो केला लोकेशन आणि त्या लोकेशनच्या आधारे आम्हाला मूव्हिंग लोकेशन होतं ते नागपूरमधून मध्य प्रदेश जबलपूरच्या दिशेने त्यानंतर अजून पुढे जात होतं। माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर आणि झोन 2 DCP राहुल मदने सर यांच्या परवानगीने आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि यातील 3 आरोपी जे आहेत ते आम्हाला रेड हँड त्या प्रयागराज इलाहाबाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आहेत। यांची मोडस अशी होती की ते एखाद्या सिनियर सिटीजन किंवा महिला असेल यांना टार्गेट करून ATM पैसे निघत नाही असा बहाणा करून त्यांचे कार्ड एक्सचेंज करत होते आणि त्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पैसे काढत होते। यातील आमच्या DB पथक आणि सायबर पथकाचे अधिकारी यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये यातील असे सराईत आरोपी यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि काल रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्यांना 5 दिवसाचा पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे आम्हाला एकूण 2 4-व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत, 4 मोबाईल मिळाले आहेत आणि जवळजवळ 117 त्यांच्याकडे आम्हाला ATM कार्ड वेगवेगळ्या बँकांचे मिळालेले आहेत। यावरून त्यांनी महाराष्ट्रात त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने 40 ते 50 लाख रुपयाची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। या ATM आधारे आम्ही त्यांचं डिटेल काढून यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी पैसे काढले त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत किंवा कसे
याबद्दलची अतिरिक्त माहिती घेऊन आम्ही पुढील तपास करत आहोत. आरोपींचं डिटेल माहिती मिळते. जो मुख्य आरोपी आहे सय्यद कमलुद्दीन खान, वय 42 वर्ष, राहणार प्रयागराज, आता सध्या तो वडाळा या ठिकाणी राहतो, मुंबई. आणि दुसरा आहे आलोक कुमार बालकृष्ण गौतम, की जो ओला गाडी घेऊन आला होता, वय 32 वर्ष, राहणार लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश. मोहम्मद कलीम वल्द मोहम्मद नशीम, वय 30 वर्ष, राहणार गोवंडी, मुंबई, सध्या त्याचं गाव आहे लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश. आणि जो यातील जो मुख्य आरोपी होता अजून एक, तो सेबू नावाचा व्यक्ती आहे, तो या त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. त्याला सुद्धा आमची टीम लवकरात लवकर ताब्यात घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. बरोबर आहे. यातील आरोपींचं मोडस अशीच होती की एखादं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ते त्या सिटीमध्ये शक्यतो थांबत नव्हते. ते पुढे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणावरून परत नवीन ग्राहकांना टार्गेट करून पुढे जात होते. आणि सोबत फोर व्हीलर गाडी असल्यामुळे त्यांना ते लवकर मूव्हिंग करणं सोपं होतं. आणि आतापर्यंत जे 117 आम्हाला ATM कार्ड मिळेल, याचा अंदाज जर व्यक्त केला की एका कस्टमरकडून 50,000 जरी पकडले तर समथिंग 50 लाख त्याच्या पुढची अमाऊंट फसवणुकीची होऊ शकते. ते पर्टिक्युलर ग्राहकांच्या डिटेलवरून त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला देऊ शकतो. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.